एकेकाळी मुंबई पोलीस दलामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून गाजलेले अधिकारी आणि काही काळापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार असलेले प्रदीप शर्मा यांना थोड्याच वेळापूर्वी मुंबईमध्ये एन आय एनं म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनं अटक केलेली आहे मोठी बातमी आहे आणि ही अटक जी आहे ती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मुंबईत म्हणजे अँटेलियाबाहेरची स्फोटकं ठेवली होती आणि त्याच्याच प्रकरणात पुढे मनसुख हिरेन यांचा जो मृत्यू झाला होता हत्या झाली होती या तपासामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे महत्त्वाची बातमी आहे या सगळ्या संपूर्ण तपासामध्ये ज्यांनी संपूर्ण राष्ट्रीय राजकारणसुद्धा राश्ट काही काळ ढळून निघालं होतं महाराष्ट्राचं निघालंच होतं आणि शिवाय ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना जिथं सत्तेवर आहे मुख्यमंत्रीपद आहे पदावर आहे त्यांच्यासाठी सुद्धा बघता ही एक महत्त्वाची बातमी येते आहे प्रदीप शर्मा यांच्याकडे एन आयकडे जेव्हाकडे तपास गेला एन आयकडे या सगळ्या प्रकरणाचा तेव्हापासूनच त्यांच्यावर सोयी होती सचिन वाझे तर याच्यामध्ये अटक आहेतच Uh, काही बाकीचेही पोलीस अधिकारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे सचिन सोबत ज्यांनी या सगळ्या आत्ता जे ज्यांच्याकडे कॉन्स्पिरसी म्हणून आरोपी म्हणून बोट दाखवलं जात आहे त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशीनंतर अटकसुद्धा झालेली होती त्याच्यामध्ये प्रदीप शर्मांचं नाव काही काळापूर्वी आलेलं होतं आणि uh, सध्या सेवेत जरी नसले तरी त्यांनी अशा प्रकारची यांना काही मदत केली होती का अशा प्रकारचे ते संशय होता मनसुख हिरेन यांची हत्या सुद्धा आणि स्फोटकांमच्या सगळं सुद्धा त्यांची एप्रिल महिन्यामध्ये दोन दिवस सलग एन आयनं चौकशी केली होती मुंबईमध्ये प्रदीप शर्मा त्याला हजरही झाले होते आणि त्या तेव्हापासूनच त्यांना अटक होऊ शकते अशा प्रकारची शक्यता बोलव बोलली जात होती जी आज प्रत्यक्षात आली आज सकाळपासून अंधेरीतलं त्यांचं निवासस्थान आहे तिथंसुद्धा एन आयची टीम पोचली होती काही तपासणी केली त्यानंतर असं समजतं याला अजून दुसरा मिळाला नाही अधिकृत माहिती मिळाली नाही की ते कदाचित प्रदीप शर्मा लोणावळ्यामध्ये होते आणि लोणावळ्यामधून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि मग त्यानंतर मुंबईमध्ये आणण्यात आलं असं म्हटलं जात आहे पण एन आय एकडनं जी बातमी एन आय या वृत्तसंस्थेनं दिलेली आहे एन आयच्या सोर्सेसना कोट करत त्यांचा संदर्भ देत की प्रदीप शर्मा यांना अटक झालेली आहे आता एन आयकडनं अधिकृत प प्रेस रिलीज काही येतं का आणि ये त्याविषयी अधिक माहिती ते काही देतात का की चौकशीमध्ये काय समोर आलं का अटक केली याकडे सगळ्यांचं लक्ष आहे दुसऱ्या बाजूला राजकीय विश्वसुद्धा महाराष्ट्रातला ढवळून निघालेला आहे वेळही न घालवता जेव्हापासून या रेड सुरू झाल्या आणि प्रदीप शर्मांना ताब्यात घेतल्याची बातमी आज सकाळ आली आता त्यांना अटकसुद्धा झाल्याची बातमी येते आहे तेव्हापासूनच भाजपनं शिवसेनेवर हल्ला चढावला सुरुवात झालेली आहे मग विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर असतील किंवा किरीट सोमय्या असतील माजी खासदार त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे त्यांचं म्हणणं हे आहे की सचिन वाझे हा एकेकाळी मुख्य प्रवक्ते ते होते शिवसेनेचे त्यानंतर आणखी काही लोकांची नावं जी आ सगळ्या प्रकरणात आतापर्यंत आलेली आहेत त्यांचा संबंध शिवसेनेशी आहे आणि आता जे शिवसेनेचे उमेदवार राहिलेले आहेत नेते राहिलेले आहेत उपनेते राहिलेले आहेत त्यांनासुद्धा अटक होते आहे म्हणून हे सगळं शिवसेनेच्या नेतृत्वाकडेच संशयाची सोयी जाते आहे अशा प्रकारची टीका किरीट सोमाया यांनी केली आहे त्याच्यामुळे शिवसेनेकडनं अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे महाराष्ट्र सरकारकडनं वा गृहमंत्रालयाकडनं काही प्रतिक्रिया आलेली नाही आहे पण हे प्रकरण सुद्धा खूप तापणार यात शंका नाही प्रदीप शर्मा यांना यापूर्वीसुद्धा अटक झालेली आहे लखन भैया एन्काउंटर प्रकरण खूप काही गाजलं होतं काही काळापूर्वी आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे हे एन्काउंटर्स केले गेले खूप सारी श प्रश्न विचारले गेले होते न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं होतं सचिन वाझे यांना दुसऱ्या प्रकरणामध्ये अशाच एका अटक झाली होती खोट्या एन्काउंटर प्रकरणामध्येच आणि आता त्याच्यानंतर प्रदीप शर्मा यांचं नाव जे आहे ते लखनभैया एन्काउंटर प्रकरणामध्ये पुढे आलं होतं आणि तेव्हा त्याच्यामध्ये पण त्यांना अटक झालेली होती त्यानंतर ते, ते बाहेर येऊन काही काळ सेवेमध्ये सुद्धा आलेले होते आणि आता मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटेलिया स्फोटक प्रकरण याच्यामध्ये सुद्धा यांचा हात आहे असा एन आयला संशय आहे तसा तपास त्यांचा सुरू होता त्यांची दोन दिवस एप्रिल महिन्यामध्ये सखोल चौकशी झालेली होती या सगळ्या प्रकरणावर आपलं लक्ष असेल तपासामध्ये सुद्धा काय सुरू आहे त्याबद्दल आणि सोबतच राजकीय प्रतिक्रिया काय येत आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार जे पूर् पहिल्यापासूनच या सगळ्या प्रकरणामध्ये अडचणीत आलेलं आहे त्यांच्या अडचणी अधिक वाढतात का याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे